असे अनेक योगी होऊन गेलेत पूर्वी जे अजूनही अस्तित्वात आहेत एक प्रकारे. अशा लोकांना म्हणतात निर्माणकाया, जे स्वतःचं शरीर पुन्हा निर्माण करतात. कदाचित हे 100 वर्षानंतर तर एकदा का तुम्ही तुमचं भौतिक शरीर सोडलं, आता अचानकपणे वेळ हा काही प्रश्नच उरत नाही. टाइम ट्रॅव्हल शक्य आहे का? खास करून जेव्हा आपण ऐकतो की बाबाजी 1000 वर्षापासून हिमालयात राहतात आणि असं सगळं. आपण या सर्व गोष्टींबद्दल ऐकतो म्हणून मी उत्सुक आहे. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं? ते असं झालंय की कुणीतरी काहीतरी म्हटलं बाबाजींबद्दल खूप पूर्वी, आता प्रत्येक जण त्यांच्याबद्दल बोलू लागलाय, चित्रपट येऊ लागले त्यांच्याबद्दल, प्रत्येकाला ते दिसू लागलंय सगळीकडे. मुख्य कारण की का मी नेहमी बोलायचं टाळतो अशा कुठल्याही गोष्टीबद्दल जे अद्याप लोकांच्या अनुभवात नाही आहे, कारण लोकांचा काहीच ताबा नसतो किंवा नियंत्रण नसतं त्यांच्या कल्पनेवर. ते कल्पनाविलासात जातात. 90% धर्म हे काल्पनिक झालेले आहेत, कारण लोकांचा काहीच ताबा राहिला नाही आहे त्यांच्या कल्पनेवर, नाही का? हे पहा, समजा मी देवदूतांबद्दल बोलू लागलो आत्ता, तुम्हाला लगेच पांढरे शुभ्र ढग दिसू लागतील. म्हणून ज्या क्षणी तुम्ही असं काही बोलता जे लोकांच्या अनुभवात नाहीये, तुम्ही नेहमी पाहाल कोणत्याही लोकांच्या समूहात सगळ्यात मूर्ख लोकांना ते सर्वात आधी दिसेल. बुद्धिमानी लोक बसून विचार करतील की नेमकं काय चाललंय इथं, पण सगळ्यात मूर्ख लोकांना देवदूत आणि देव आणि बरंच काही लगेच दिसेल. हो की नाही? हो की नाही? असं होतं की नाही? केवळ त्यांचा कल्पनेवर ताबा नसल्यामुळं ते धावत सुटतं, लगेच ते पाहू लागतात, ते खोटं बोलत नाहीयेत, त्यांना दिसू लागतं, कारण त्यांचं नियंत्रण नाहीये त्यांच्या कल्पनेवर. तर मला बाबाजींबद्दल असं काही बोलायचं नाहीये, कारण भरपूर काही घडलंय त्यांच्या नावाखाली. पण अशी गोष्ट शक्य आहे का? असे अनेक योगी होऊन गेलेत पूर्वी जे अजूनही अस्तित्वात आहेत एक प्रकारे. ते जपून ठेवतात शरीराचा सर्वात सूक्ष्म भाग अगदी आहे तसा आणि तसाच ठेवतात. जेव्हा त्यांना गरजेचं वाटतं तेव्हा ते त्यांचं पूर्वीचं शरीर पुन्हा निर्माण करू शकतात. याला म्हणतात निर्माणकाया. अशा लोकांना म्हणतात निर्माणकाया, जे स्वतःचं शरीर पुन्हा निर्माण करतात. गौतम बुद्ध हे निर्माणकायांपैकी एक मानले जातात. असे अनेक आहेत जे स्वतःचं शरीर पुन्हा निर्माण करू शकतात, जसं ते तेव्हा होतं, एक तरुण शरीर जसं त्यांना आवडायचं. कदाचित हे 100 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर, कितीही वर्षाने, कारण किती वर्ष हा काही प्रश्नच नाहीये. ज्याला तुम्ही वेळ म्हणता ते म्हणजे या शरीरासाठी एक प्रकारची वेळ, दुसऱ्या शरीरासाठी दुसऱ्या प्रकारची वेळ, नाही का? हे पहा, तुमच्या शरीरासाठी 10 वर्ष म्हणजे एवढे, 20 वर्ष म्हणजे तेवढे, 30 म्हणजे तेवढे, 70 म्हणजे तेवढे, हे असं आहे. समजा एक कुत्र आहे, तुमचं 1 वर्ष कदाचित 15 वर्ष आहेत त्याच्यासाठी, त्याच्या अनुभवात, नाही का? जर तुम्ही कीटक पाहिला तर कदाचित तुमचा 1 दिवस 50 वर्ष आहेत त्याच्यासाठी, कारण 2 दिवसांनी तो मरून जाणार आहे. तर वेळेचा अनुभव आणि ज्या पद्धतीनं ही सृष्टी वेळ अनुभवते हे खूप वेगळं आहे या ग्रहाच्या जीवनात. 100 वर्ष म्हणजे 1 सेकंद असू शकतो, आपल्याला माहीत नाही त्यामागचं गणित, पण ते अगदीच छोटे आहे, नाही का? तर हे काही फक्त मानवी दृष्टिकोनातून नाहीये, हे सगळं काही आपल्या जीवनकाळाशी तुलना करून समजण्याबद्दल नाहीये, अगदी त्या प्राण्याच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे असंच आहे. कदाचित जसं आपण मोजतोय तसं नसेल, पण ते वेगळे आहे त्याच्या दृष्टिकोनातून. म्हणून एकदा का तुम्ही मर्यादा पार केल्या प्रत्यक्ष शरीराच्या आणि तार्किक बुद्धीच्या,
मग वेळ हा काही विषयच उरत नाही. तुम्ही पाहाल, एकदा का तुम्ही अनुभवाच्या एका विशिष्ट अवस्थेत पोहोचला तुमच्या आत, मग तुम्ही नुसतं बसलात. जर तुम्ही 1 तास 2 तास बसलात तरी ते एका मिनिटासारखं वाटतं. काळ हा नेहमीच एक सापेक्ष किंवा रिलेटिव्ह अनुभव असतो. अगदी तुमच्या जीवनात, नेहमीच्या जीवनात सुद्धा, एका ठराविक दिवशी तुम्ही खूप खुश आहात, 24 तास असेच निघून जातात, नाही का? दुसऱ्या दिवशी तुम्ही दुःखी आहात, 24 तास एका वर्षासारखे वाटतात, नाही का? म्हणून वेळ हा नेहमीच एक सापेक्ष अनुभव आहे. जसजशा तुमच्या ऊर्जा अधिक प्रखर होत जातात, तुम्ही पाहाल की वेळ भराभर निसटून जातोय. जर तुम्ही एका अगदी प्रखर अवस्थेत असाल तर 24 तास केवळ एका मिनिटासारखे वाटतात, असेच निघून जातात. म्हणून जेव्हा तुम्ही प्रखरतेनं जगता तुमच्या आत, 1 वर्ष अक्षरशः एका चुटकीसरशी जातं. तुम्हाला कळणारही नाही काय घडतंय. तुम्ही वळून पाहायच्या आत वर्ष निघून गेलेली असतील, कारण तुम्ही प्रखरतेनं जगताय. जसे तुम्ही अधिकाधिक प्रखर व्हाल तुमच्या अनुभवात, तुम्ही पहाल वेळ असाच निघून जातो. तर एकदा का तुम्ही तुमचं भौतिक शरीर सोडलं, हे मातीचं शरीर जे तुम्ही या धरतीकडून घेतलंय, आता अचानकपणे वेळ हा काही प्रश्नच उरत नाही. जो तुम्हाला 100 वर्षांनंतरचा काळ वाटतो तो काहीच नाहीये, ते फक्त एका क्षणानंतर आहे. म्हणून कदाचित ते फक्त एका क्षणानंतर परत आले असतील, पण तुम्हाला वाटतं ते 500 वर्षानंतर परत आले. त्यांच्या अनुभवात ते फक्त मागे वळले आणि परत आले, पण तुमच्या अनुभवात ते 500 वर्षानंतर आले. तर जेवढं जास्त मी त्याबद्दल बोलेन तेवढं जास्त ते निरर्थक होईल, कारण एका मर्यादेनंतर तुम्ही तर्कशुद्ध बोलू शकत नाही. आज तुम्हाला माहिती आहे, आधुनिक विज्ञान फजी लॉजिक किंवा अस्पष्ट तर्काबद्दल बोलते. अस्पष्ट तर्क म्हणजे काहीच तर्क नाही, पण त्यांना मान्य करायचं नाही की ते तर्कहीन होत आहेत. हे फार लाजीरवाणं आहे एखाद्या वैज्ञानिकासाठी तर्कहीन होणं. म्हणून ते नवीन शब्द शोधतायत आणि ते त्याला अस्पष्ट तर्क म्हणतायत. जर तो अस्पष्ट असेल तर तो तर्क नाही आहे, नाही का? म्हणून जर आपण यावर आणखी बोलू लागलो तर आपण अस्पष्ट होऊ.